विथ जॅझ आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन माणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सह्याद्री मॅरेथॉन 2023 भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 6 वाजता. अधिक माहितीसाठी बॅनर वरील क्रमांकावर संपर्क जरूर साधा. अधिकारी वर्ग आणि जे कॉन्ट्रॅक्टर वर्ग त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 304 अ खाली FIR नोंदवली व्हायला पाहिजे आणि आमचा महामार्ग हा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे, शिमगा अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर मुंबईमध्ये आझाद मैदानपासून मंत्रालयपर्यंत आम्ही 2 लाख कोकणवासी एकत्र येऊन या सरकारचा निषेध करू आणि आमचा उपोषण करू आणि आंदोलन पुढे घेऊन जाऊ. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील रिपोली येथे 19 जानेवारीला पहाटे अपघात होऊन 10 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातात मृत्युमुखी कोकणकरांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीतर्फे रेपोली येथे महामार्गावर अपघात झालेल्या ठिकाणी शेकडो कोकणकर एकत्र जमले होते. जन आक्रोश समिती तर्फे रेपोली येथे जाण्याआधी हातात बॅनर धरून माणगाव बस स्थानकापासून माणगाव बाजारपेठेतून मुकमोर्चा पद्धतीने मच्छी मार्केट पर्यंत पायी चालत जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी माणगावकरांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. रेपोली येथे जन आक्रोश समिती तर्फे माणगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि गोरेगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नावले यांना 19 जानेवारी रोजी अपघातात मृत्युमुखी झालेले आणि याआधी या ठिकाणी झालेल्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठेकेदार कंपनी आणि लोकप्रतिनिधीच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन देण्यात आले. खरोखर जर बघायला गेलो 10 लोकांची मृत्युमुखी पडलेले या दुर्घटनेमुळे आणि त्याच्यामध्ये 4 वर्षाचा एक मुलगा होता बिचारा, त्याची मृत्यू झाली. त्या 4 वर्षा मुलग्याला एक न्यूरोसर्जन भेटला नाही. आपला पूर्ण 581 किलोमीटरचा पूर्ण मुंबई महामार्ग जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो 3 जिल्ह्यामधून जातो, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग. त्या 3 जिल्ह्यामध्ये एक ट्रॉमा सेंटर नाही आहे. एक ट्रॉमा सेंटर उभारणी करावं आमच्या पूर्ण मुंबई गोवा महामार्गावरती, जेणेकरून आम्हाला एक न्यूरोसर्जन भेटेल. कुठे उद्या ॲक्सिडेंट झाला तर तो न्यूरोसर्जन नाही. आणि डायव्हर्जन्स हे चांगल्या पद्धतीनं लावलेले नव्हते कॉन्ट्रॅक्टरमुळे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरची आणि जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्या चुकीमुळेच हा ॲक्सिडेंट घडलेला आहे. आमचा हा समितीच्या वतीनं आरोप आहे. म्हणून आज आम्ही पोलीस प्रशासनाकडे आम्ही विनंती करायला आलेलो आहोत की 304 अ खाली हे FIR नोंदवावं अशी विनंती आज या आंदोलनाच्या मार्फत आम्ही करणार आहोत. ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तुमचं असं म्हणणं आहे की महामार्ग आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून? नक्कीच. जे इकडचा चेतक ॲपको हे इंदापूर ते वडपालेपर्यंत त्याचा जो पहिला टप्पाचा पॅकेज आहे तो इकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी प्रॉपरली डायव्हर्जन्स केलेलं नाही आहे आणि त्याच्यावरती जो कंट्रोल ठेवणारे जे अधिकारी वर्ग आहे तो चीफ इंजिनियर असतील, सुपरिटेंडेंट इंजिनियर असतील, कोकण भवनमध्ये बसतात, त्यांचीही चूक आहे. माननीय उच्च न्यायालयानं वारंवार आदेश देऊन सुद्धा इथे कुठेही तशा पद्धतीची सेफ्टी मेजर्स घेतली जात नाही आहे, म्हणून हे दुर्घटना घडलेलं आहे. आजचं जे जन आक्रोश आंदोलन आहे, तुम्ही महामार्गावरती आता जे उतरला, तुमच्या काय प्रमुख मागण्या आहेत? आमचा प्रमुख मागणी अशी आहे की पहिला की ट्रॉमा सेंटर उभारणी करायला पाहिजे आणि जे याच्यामध्ये अक्युज्ड आहेत जे अधिकारी वर्ग आणि जे कॉन्ट्रॅक्टर वर्ग त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 304 अ खाली FIR नोंदवली व्हायला पाहिजे आणि आमचा महामार्ग हा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे, शिमगा अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर मुंबईमध्ये आझाद मैदानपासून मंत्रालयपर्यंत आम्ही 2 लाख कोकणवासी एकत्र येऊन या सरकारचा निषेध करू आणि आमचा उपोषण करू आणि आंदोलन पुढे घेऊन जाऊ. 31 तारखेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये हिअरिंग आहे. त्या हिअरिंगमध्ये एक स्पेशल ॲप्लिकेशन दाखल करून मी त्याच्यामध्ये 25 लाख रुपये पर जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना 25 लाखाची कंपन्सेशन मदत भेटावी असं माननीय उच्च न्यायालयाकडे एक निदर्शनात आणून देऊन तिकडे प्रार्थना करणार आहे. ती प्रार्थना सोबत मी ते महामार्गावरती जे झालेले दुर्घटनावरती FIR नोंदवणं यायला पाहिजे यासाठी सुद्धा मी माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून देणार आहे. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर
क्लिक करा।